आपण पाहणार आहोत कर्नाटकमधील बेंगलोरचे कांदा बाजारभाव. दर्शनपुरा मार्केट व यशवंतपुरा मार्केट दोन्ही मार्केटचे कांदा बाजारभाव पाहणार आहोत 5 ऑक्टोबर 2020 रोजीचे. यशवंतपुरा मार्केटमध्ये आवक आहे 56,266 पिशवी व दर्शनपुरा मार्केटमध्ये आवक आहे 16,152 पिशवी. दोन्ही मार्केट मिळून 72,418 पिशवींची आवक झालेली, म्हणजे 360 ट्रकची. पैकी महाराष्ट्रातील जुन्या कांद्याची आवक 50 ट्रक होती. त्या जुन्या कांद्यांना बाजारभाव सुपर क्वालिटी कांद्यांना 3,800 रुपयापासून 4,000 रुपये प्रति क्विंटल, म्हणजे 38 ते 40 रुपये बाजारभाव होते. तर कांद्यांचे बाजारभाव 3,500 रुपयापासून 3,800 रुपये प्रति क्विंटल, म्हणजे 35 ते 38 रुपये किलो याप्रमाणे होते. मोक्कल साईज कांद्यांचे बाजारभाव पाहता 3,000 रुपयापासून 3,400 रुपये प्रति क्विंटल भेटलेले आहेत. तर डिस्कलर क्वालिटी कांदे 2,500 रुपयापासून 3,000 रुपये प्रति क्विंटल, म्हणजे 25 ते 30 रुपये किलो असे डिस्कलर कांद्यांना बाजारभाव होते. जोड चोपडे कांदे 400 रुपयापासून 1,800 रुपये प्रति क्विंटल, म्हणजे 4 ते 18 रुपये किलो याप्रमाणे जोड चोपड्याचे कांदा बाजारभाव होते. तर कर्नाटकमधील नवीन कांद्यांचे बाजारभाव, नवीन कांद्यांची आवक 310 ट्रक एवढी कर्नाटकमधील नवीन कांद्यांची आवक आहे 310 ट्रक. बाजारभाव पाहता 3,000 रुपयापासून 3,400 रुपये प्रति क्विंटल मोक्कल साईज कांद्यांना बाजारभाव होते नवीन कांद्याला. तर मीडियम साईजचे कांदे 2,500 रुपयापासून 3,000 रुपये बाजारभाव भेटला आहे. तर गोलटा कांदे 2,000 रुपयापासून 2,500 रुपये प्रति क्विंटलप्रमाणे गोलटा कांदे नवीन विकले गेले. तर गोलटी कांदे 1,500 ते 2,000 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नवीन कांद्याला भेटला आहे. सरासरी बाजारभाव पाहता 500 ते 1,500 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे ॲव्हरेज क्वालिटी बाजारभाव होते. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. दररोजचे बाजारभाव शेतीविषयी माहिती सर्व काही एका जागी भेटेल. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद.